माध्यमातून महिला सेफ्टी ऑडिट हा एक नवीन उपक्रम आम्ही चालू केला आहे, ज्याची सुरुवात आम्ही काल बीड जिल्ह्यापासून केली आणि आज मी लातूरमध्ये इथे आलोय. आपण पाहतोय की महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारामध्ये प्रमाणात म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि हा अतिशय चिंतेचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केलेला आहे, प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षा हा नेहमीच पक्षाच्या अजेंड्यावर असणारा सगळ्यात महत्वाचा प्रायोरिटीचा विषय. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या पोलिसांचा आयुक्तांचा असा अहवाल आहे की दिवसाला 10 ते 12 महिलांवरती मुलींवरती लैंगिक अत्याचार होत आहेत. 30 ते 35 जणांना रोज जे आहे ते अश्लीलतेला सामोरं जावं लागतंय आणि यातलाच आता कुठेतरी आंदोलनं करतोय, निवेदनं करतोय. हे प्रश्न लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही जे काही करता येईल, सरकारच्या पर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न हा संघटनेच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून होत असतो. परंतु एक विषय सातत्याने चालवून तो ग्रासरूट पर्यंत कसा जाईल याच्यासाठीचा हा प्रयत्न या महिला सेफ्टी ऑडिटच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि त्यासाठी प्रत्येक गाव माझा सुरक्षित कसा होईल, मी राहते तो गाव, मी राहते तो माझा वॉर्ड कसा सुरक्षित होईल हे आम्ही प्रायोरिटीवर बघतोय. याच्यासाठी एक व्यापक जनमत कसं तयार करता येईल गावागावामध्ये याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्यामुळेच जितक्या काही व्यवस्था आमच्यासाठी आहेत, सुरक्षेशी संबंधित जितक्या व्यवस्था, जितक्या यंत्रणा आहेत, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन, मग गावचे सरपंच असतील, पीआय असतील, एमएससीबीचे अधिकारी असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायतीच्या सदस्य असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, गावातली जितकी माणसं आहेत त्या सगळ्यांना घेऊन माझ्या गावातले जे असुरक्षित जागा आहेत त्या जागा स्पॉट करून त्या जागा सुरक्षित कशा होतील, इथून आम्ही हा उपक्रम जो आहे तो राबवणार आहोत. कारण महिला आणि मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार हा काही खाजगी विषय नाहीये, हा समाजाचा विषय आहे, हा सरकारचा विषय आहे. आणि याच्यासाठीच सगळ्यांनी मिळून, या सगळ्या यंत्रणांनी मिळून आपल्याला कशा पद्धतीने आपलं गाव, आपला वॉर्ड सुरक्षित होईल याच्यासाठीचा हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्याची सुरुवात आज आम्ही केली, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी मी इथं बोलले आणि एक चांगला असा प्रतिसाद महिलांकडनं पण येतोय. मला वाटतं ही आज काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही हे पाऊल उचललंय. एरवी तुम्ही बाहेर बघितलं की ज्या पद्धतीने सत्ताधारी बेटी बचाव आणि बेटी पढाओचे जे नारे देत आहेत किंवा सेल्फी विथ डॉटर्सच्या ज्या काही जाहिराती येत आहेत, ज्या पद्धतीने दाखवलं जात आहे, परंतु प्रत्यक्षात वास्तव मात्र काहीतरी वेगळं आहे हे आपण तुम्ही आम्ही आपण सगळेजण बघतोय. आणि म्हणूनच बेटी बढाव आणि बेटी पढाव किंवा सेल्फी विथ डॉटर्स किंवा आणखीन वेगवेगळ्या ज्या काही जाहिराती आम्ही सरकारच्या बघतोय, जे नारे आम्ही सरकारचे बघतोय, त्याच्यामध्ये आज असं वाटायला लागलंय की राज्यात आणि देशात महिलांची सुरक्षा ही फक्त नाऱ्यांमध्ये सरकारच्या जाहिरातबाजीमध्ये राहिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र फारच वेगळं आहे आणि ते अतिशय भयानक आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या, क्रांतिज्योती सावित्रीमाईच्या, या जिजाबाईंच्या, छत्रपतींच्या महाराष्ट्रासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हे पहिलं पाऊल उचललं आहे.